अजित पवारांबरोबर रोहित पवारांची सुटका होणार, नेमकं काय घडलं? ज्या प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाकडून आमदार रोहित पवार यांची चौकशी केली जाते, त्याच प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला. हा अहवाल न्यायालयानं स्वीकारल्यास मूळ केस बंद होईल, त्यामुळे ईडीलाही या प्रकरणाचा तपास बंद करावा लागेल. त्यामुळे अजित पवारांबरोबर रोहित पवारांची या प्रकरणात सुटका होऊ शकते. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी दुसरा सी समरी म्हणजेच क्लोजर रिपोर्ट न्यायालयात दाखल केला. एकीकडे ईडीकडून रोहित पवारांची चौकशी सुरू असताना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं सी समरी रिपोर्ट दाखल केल्यानं या न्यायालयाच्या निकालाकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. MSE बँक घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं सी समरी क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेला हा दुसरा क्लोजर रिपोर्ट आहे. अजित पवार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते, तेव्हा पहिला क्लोजर रिपोर्ट 2020 दाखल करण्यात आला होता. यावर कोणताही आदेश दिला गेला नाही. तसेच ईडीने या क्लोजर रिपोर्टला विरोध केला होता. 2022 मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं न्यायालयाला कळवलं होतं की ईडीच्या निष्कर्षानुसार अजित पवार आणि इतरांविरुद्ध काही पुरावे सापडलेत आणि त्यांना या प्रकरणाचा पुन्हा तपास करणं आवश्यक आहे. आता अजित पवार हे महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. अशात 20 रोजी आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय. गेल्या आठवड्यात याच प्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची चौकशी केली असून त्यांना याच प्रकरणी ईडीने गुरुवारी म्हणजेच उद्या पुन्हा समन्स बजावलं.